सगळे कसे आहात? सगळे मजेत आहात ना? आज मी ठाणा मार्केट मध्ये, आमचं ठाणा मार्केट आहे, हे पूर्ण ठाणा मार्केट आहे. आज मी खास करून देवळात आलेली आहे शंकराच्या. आमचं कोपनेश्वर मंदिर आहे ठाण्यातलं, ते खूप फेमस आहे, खूप वर्ष जुनं आहे, खूप आणि जुनं सुद्धा आहे. आणि असं बोललं जातं की त्याची तिळतीळ त्याची साईज वाढते ना, जी शंकराची जी पिंड आहे त्याची तिळती अशी वाढली जाते. तर जर कोणी इंडियात राहत असेल, स्पेशली मुंबईमध्ये, तर त्यांनी प्लीज आपले कोपनेश्वर महाराजांच्या मंदिरात व्हिजिट करा. चला आज मी तुम्हाला पण दाखवते आमचं कोपनेश्वर महाराजांचं मंदिर. ठाणा मार्केटमध्ये आहे, कोणी येऊ शकतात. नुसतं ठाणा मार्केटमध्ये बोलल्यावर कोपनेश्वर मंदिर तर तुम्हाला लगेच दाखवलं जाईल. आणि हे बघा आमचं ठाणा मार्केट, समोरून बस येते. हे सगळी गावठी भाज्या आहेत, या गावठी भेंडी, गावठी वांग है ना. राखे संपले तरी आई विकायला. हे ढोलकी काय ग? आणि माझ्या आई वडिलांचं लग्न झालेलं इथे, हे ब्राह्मण सभा ठाणे, इथे माझ्या आई वडिलांचं लग्न झालेलं आहे. खूप जुनं हॉल आहे हा. लग्न म्हणजे वाढदिवस, फारसे, साखरपुडा, मीटिंग्स, कार्यक्रम सगळं इकडे होतं. ब्राह्मण सभा हॉल आहे हा. छान आहे इथे पण ज्वेलरी छान आहेत बघ. आणि मला तसे छोटे छोटे कुल्लड टाईप ते कप्स आहेत ना, ते विकत घ्यायचे आहेत. नाहीतरी नॉर्मली आमच्याकडे आहेत ना, खूप मोठे मोठे असतात, तर ते मला छोटे छोटे घ्यायचे आहेत. आणि सुंदर वाटत आहेत बघ, छोटे कप्स आहेत ना, तसे मला कप्स घ्यायचे आहेत. काका माझा मग आमचा एवढा मोठा मोठा असतो, तर मला असे छोटे छोटे कप्स घेऊन जाताना मी जाणार आहे लंडनला. तिथे कोण बोललं ना ठाण्यात विठ्ठल मंदिर, तर हे पण मार्केटमध्येच आमचं विठ्ठल मंदिर. आमचं विठ्ठलाचं मंदिर कसं वाटलं?
मस्त सुंदर भजन चालू होत, मस्त कीर्तन चाललं होत, फार बरं वाटलं ना विरा बघून, खूप सुंदर. त्यात आमचे एक व्यक्ती पण ओळखीचे निघाले तिने. चला आता मी तुम्हाला कोपनेश्वर मंदिरात घेऊन जाते. विठ्ठलाचं मंदिर हे इकडे आणि कोपनेश्वर महाराजांचं मंदिर इकडे. हे श्री कोपनेश्वर मंदिर. पेलपत्ते घे ना शंकराला द्यायचं ना. हा नाही आताच दे पैसे. देवाला हे घेतोय नारळ आणि आज सोमवार असल्याने चपूड देतोय. शूज काढायचे विरल. ओ इथे काढू चल. हे नंदी महाराज पहिला नंदीला ओपन होत. हे मी जेव्हा लहान असताना असं काही बंद नव्हतं. आय थिंक आता हे 4-5 वर्षापूर्वीच हे असं 5-6 वर्षापूर्वीपासून बंद केलंय. इनफॅक्ट माझं लग्न नव्हतं झालेलं तेव्हा पण हे उघडत होत. आता बंद केलंय. डायरेक्ट असतं इथे दर्शन पण आता लाईन आहे. श्रावणातला सोमवार आहे तर लाईन आहे, गर्दी आहे भयंकर. इकडून विरल विरल. मी मागून काढते, पुढून अलाउड नाही काढायला शंकराची पिंडी, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते. ही कोपनेश्वर महाराजांची पिंड आहे. आतून अलाउड नाही तरी पण मी बाहेरून येऊन थोडस शूट केलेलं आहे. हा मागचा भाग आहे शंकराच्या मंदिरातला. फ्रंट मधून आल्यानंतर हा मागचा पार्ट आहे. हे असं आहे पूर्ण मागे. हे पण सुधारलं, इथे आधी काही नव्हतं. आता हे सुधारलंय खूप, म्हणजे बरे खूप, म्हणजे खूपच इथे पार्किंगचं करून टाकलंय. आधी पूर्ण बंद होतं माहिती विरा. पिंपळाच्या झाडाला फुल वा. मार्केटमध्ये आम्ही आलो की आधी आम्ही कोपनेश्वर महाराजांच्या मंदिरात मग सगळीकडचे मंदिरांना दर्शन घेऊन मग भाजी मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन आम्ही घरी जायचो. रायदर आम्ही जेवून देऊन झालं की रात्रीचं इथे देवाला दर्शन घ्यायला यायचो. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. पाऊस पडतोय तरी वातावरण अगदी प्रसन्न आणि सुंदर असं आहे. हे शीतला देवीचं मंदिर आहे. हे बघा आई शीतला माताला एक फूल वाहू दे मला. आई शीतला आई शीतलाईचा गाव असा आहे. एक फेरी मारू शकतो आपण, म्हणजे एक प्रदक्षिणा घालू शकतो आपण देवीच्या पुण्यात. शीतलाई म्हणजे कोणाला जर कांजण्या काय आला असेल, साथीचे रोग, देवीला शांत करण्यासाठी दही भात काहीतरी देतात ना. नैवेद्य दाखवला जातो शीतलाईला. पंचमुखी शिवलिंग आहे. हे बघा असे 5 प्रकारचे मुख आहेत देवाला पिंडाला. गर्दी होती इथे, खूप गर्दी होती म्हणून मग आम्ही बाहेरून जरासं दर्शन घेतलं पटकन. आणि इकडे श्रीरामाचं मंदिर आहे. श्रीरामाचं ते प्रवचन चालू आहे. श्रीराम
सलामचं देवाचं दर्शन इथे झालं, रामाचंही दर्शन दाखवलं तुम्हाला मी। प्लीज तुम्ही व्हिजिट करा, जर ठाण्यात कोण राहत असेल तर नक्की व्हिजिट करा, डेफिनेटली त्यांना माहीत सुद्धा असेल ठाण्यातल्या लोकांना। आणि हे कालभैरवाचं मंदिर आणि कालिकेचं मंदिर आहे, आणि हे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे, आणि हे म्हसोबा आहेत, आणि इथे दत्ताचं मंदिर आहे तेही दाखवते। म्हसोबाला दर्शन घेते, हे कालिकेचं मंदिर आहे। आणि हे कालभैरव अष्टकम आहे, अगदी माझं तोंडपाठ आहे कालभैरवाच। आणि इथे पण शंकराचं मंदिर आहे छोटस। शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। इथे पण आमचं दर्शन झालं कालिके मातेचं कालभैरवाचं। आणि आता आम्ही चाललो आहे, हे गणपती मारुती मंदिर आहे, हे आधी बंद असायचं पण आता उघडं ठेवलं आहे लोकांनी। आधी मी असं होती तेव्हा ऑलवेज बंदच असायचं। गणपती व मारुती मंदिर हे दक्षिणमुखी, दर्शन झालं आता दत्ताच्या मंदिरात, म्हणजे कोपनेश्वर महाराज, रामकृष्ण, शीतलाई, कालिका माता, दक्षिणमुखी, मारुतीचं दर्शन, नंतर दत्ताचं मंदिर, कामधेनू व कल्पतरू, आमचं सगळं दर्शन झाली। आणि आय होप तुमची दर्शन पण झाले असतील माझ्याबरोबर। आणि इथे सगळे ब्राह्मण बसलेले असतात। इथे पण मारुती रायाचं मंदिर आहे, जर आपल्याला काही का असे ब्राह्मण इथे बसलेलेच असतात, है ना। लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या देवळातल्या, जेवून झालं की यायचं इथे, सगळ्या देवांना पाय पडायचं, लहान होतो काय कळायचं नाही, जाऊन धडधड पाय पडायचो, निघून जायचो, खूप मजा यायची। पण ती त्या आठवणी मीला सगळ्या सांगत होती आता, की आम्ही असं करायचो तसं करायचो, फार बरं वाटलं। तसं मंदिर कसं वाटलं, काय वाटलं हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि जर मुंबईत राहत असेल तर नक्की व्हिजिट करायला या ठाण्यातल्या कोपनेश्वर मंदिरात आमच्या, थोडीशी शॉपिंग करायला मार्केटमध्ये। ॲक्च्युली मला लंडनमध्ये घेऊन जाण्यासाठी मी शॉपिंग करते आहे, आणि माझ्यावर ही हेल्प करते मला, मी एवढे सगळे मसाले घेतले आहेत।
अजून विचार करते काय घ्यायचं काय नाही. अजून काय विधान? हा ते तुम्ही पापड मला बोललेलात पण बटाट्याचे हवेत हा आणि त्या सळ्या नाहीत ना बटाट्याच्या. मोदकाचा पण आहे बाजरी चकली शंकर हे बटाटा असे कसे सफेद नाही आहेत म्हणको तिला सफेद वाले आता चेक करून घेते किती काय झालं कितीचे एवढे मसाले घेतले एवढी शॉपिंग करून आलो आहोत. आणि असं नाही की ही डेली शॉपिंग आहे माझी. थोडं करून या बॅगेंमध्ये भरते अर्ध्या बॅगा दुसरीकडे ठेवल्या आहेत आत्याच्या घरात ठेवल्या आहेत. हे डेलीची शॉपिंग आहे. तुम्ही माझी शॉपिंग बघितलीत ही अगदी रोजची शॉपिंग आहे. काय ना काय मार्केटला गेलो तर नॉर्मली एवढी शॉपिंग होतेच आमची आणि तरी अर्ध्या वस्तू राहिलेल्याच आहेत. हे राहिले ते राहिले मग मी म्हटलं आता आपण उद्या जाऊ परत उद्या जाऊन शॉपिंग करू. आणि कंटाळा आला आता ऍक्च्युली शॉपिंग करून आणि फिरून पण ही सगळी शॉपिंग मी लंडनला घेऊन जाणार आहे. कारण काय मला लंडनमध्ये भरपूर काही वस्तू आहेत त्या मिळत नाहीत आणि त्या मला इथे आल्या ना की मग असं होतं की हे घेऊ का ते घेऊ एक्झॅक्टली तू बघितलंस ना. तर आणि मग मी सगळं घेते आणि मला त्या खरंच वस्तू कामाला येतात म्हणजे पण पैसे इतके जातात कळतच नाही. घेताना हे घे हावरटासारखं घेत राहते. नाही हे स्वस्त आहे जेव्हा बिल पे करायला जाते एवढे झाले पण काय करायचं घ्यावं तर लागणार का. कमी दोन वर्षांनी येते म्हणजे मला ज्या वस्तू पाहिजे ते तर मला गरजेचंच आहे. त्यामुळे पैशाकडे न बघता मी शॉपिंग करते. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल जर कोपनेश्वर महाराजांचं मंदिर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला बाय.